आपल्या सर्वांची दिवाळी आनंदामध्ये गेली असेल। या दुसऱ्या सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या तासिकेमध्ये आपण 1857 स्वातंत्र्य युद्धाच्या परिणामाच्या संदर्भामध्ये विचार विमर्श करणार आहोत। मित्रांनो, दिल्ली, मेरठ, ग्वालियर, कानपूर, लखनौ अशा भारताच्या विविध ठिकाणी जवळपास 1,00,000 हिंदी शिपायांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये अत्यंत निखारानं झुंज दिलेली होती। शौर्य, धाडस या बाबतीमध्ये भारतीय ब्रिटिशांपेक्षा वरचढ होते, तरीही या युद्धामध्ये, या लढ्यामध्ये भारतीयांच्या पदरी शेवटी निराशा पडली। मित्रांनो, 1857 स्वातंत्र्य युद्धामध्ये भारतीयांच्या पदरी अपयश आलं। मला वाटतं ही अत्यंत चिंतनीय अशा स्वरूपाची घटना आहे। इतिहासाचा विद्यार्थी या नात्यानं या घटनेचं आपण अधिक सखोल अशा पद्धतीनं, चिकित्सक पद्धतीनं अभ्यास करावा, त्या संदर्भामध्ये आपल्याला अधिक संशोधन करता येतो का ते आपण पाहू। आणि म्हणून त्यासाठी केवळ मी काही मुद्द्यांना स्पर्श करणार आहे। अधिकचं चिंतन, मंथन आणि मनन हे आपल्याला करायचं आहे। भारतीयांच्या पदरी 1857 स्वातंत्र्य युद्धामध्ये अपयश का आलं, तर मला वाटतं याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नियोजनाचा अभाव। ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठा केव्हा आणि कुणी करायचा, उठावाच्या नंतर काय हालचाली करायचा, याच्या संदर्भामध्ये नियोजन शून्यता आपल्या दिसून येते। या लढ्याचं अवलोकन केलं असता या संदर्भामध्ये आपल्याला नियोजनाचा अभाव असल्याचं लक्षामध्ये येतं। बघा, इतिहासकारांच्या मते 31 मे ही ब्रिटिशांच्या विरोधामधली, म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव करायची तारीख ही निश्चित करण्यात आलेली होती। 31 मे या दिवशी सबंध हिंदुस्थानातून एकाच दिवशी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हा उठाव केला जाणार होता। हे युद्ध ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढलं जाणार होतं, परंतु मेरठ आणि त्या पाठोपाठ इतर छावण्यांमध्ये शिपायांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये या तारखेच्या अगोदरच उठाव केलेला आहे, आणि त्यामुळं एक विस्कळीतपणा या ठिकाणी आलेला आहे। या संदर्भामध्ये जर योग्य नियोजन झालेलं असतं, अचूक अशा पद्धतीनं काटेकोर नियोजन या लढ्यामध्ये राबवलं गेलं असतं, तर परिणाम कदाचित हे वेगळे आले असते। परंतु म्हणतात ना, इतिहासाला जर तरची भाषा ही मान्य नसते, आणि नियोजनाचा अभाव असल्यामुळं भारतीयांच्या पदरी हे अपयशाचं माप पडलेलं आहे। यानंतर दुसरं एक महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे योग्य नेतृत्वाचा अभाव। बघा, या लढ्यामध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, हजरत बेगम महल, कुंवर सिंह अशा अनेक दिग्गज नेत्यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं। शौर्य, धाडस या बाबतीमध्ये ते अत्यंत सरस होते, परंतु क्रांतीला योग्य दिशा देण्यासाठी सर्व मान्य अशा स्वरूपाचं नेतृत्व या लढ्यामध्ये पुढे येणं गरजेचं होतं। परंतु दुर्दैवानं अशा स्वरूपाचं सर्व मान्य नेतृत्व या लढ्यामध्ये, या लढ्यातून पुढे येऊ शकलं नाही, आणि त्यामुळं योग्य नेतृत्वाच्या अभावामध्ये, अभावामुळे सुद्धा या युद्धामध्ये भारतीयांच्या पदरामध्ये निराशा ही पडलेली आहे। बघा, त्या कालखंडामध्ये वाहतूक आणि दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये ब्रिटिशांनी रेल्वे, रस्ते,
त्यानंतर पोस्ट, तार यंत्रणा या वाहतूक आणि दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये जी प्रचंड प्रगती केलेली होती त्या प्रगतीमुळे त्यांनी हा उठाव सहजासहजी दडपून टाकलेला आहे. त्याचबरोबर ब्रिटिश फौजेमध्ये हॅवलॉक, कॅम्बेल, नील, लॉरेन्स, ह्यू रोज यासारखे अनेक दिग्गज अशा स्वरूपाचे सेनानी होते. त्यांनी अत्यंत जलद अशा स्वरूपाच्या हालचाली केलेल्या आहेत. अत्यंत मुत्सद्दीपणाने योग्य अशा पद्धतीच्या रणनीतीचा अवलंब करून त्यांनी ब्रिटिशांच्या पदरामध्ये विजयाचं माप टाकलेलं आहे. तर मित्रांनो, ही काही कारणं आपल्याला सांगता येतील की ज्या कारणांमुळं भारतीयांच्या पदरामध्ये हे अपयश पडलेलं आहे. मित्रांनो, या लढ्यामध्ये भारतीयांच्या पदरामध्ये अपयश जरी पडलेलं असलं तरी या लढ्यानं ब्रिटिश साम्राज्याचा पाया हा खिळखिळा करण्यामध्ये यश मिळवलेलं होतं. भारतातून ब्रिटिशांची सत्ता जाते का काय, भारतातून ब्रिटिश सत्तेचा अस्त होतो को काय, अशा स्वरूपाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती. या लढ्यापासून एका युगाची समाप्ती झालेली आहे आणि एका नवीन युगाला प्रारंभ झालेला आहे असंही आपल्याला म्हणता येईल. 1857 या स्वातंत्र्य युद्धाचे अत्यंत दूरगामी अशा स्वरूपाचे परिणाम झालेले आहेत. या परिणामाच्या संदर्भामध्ये सखोल अशा पद्धतीचं विवेचन आपण या ठिकाणी करणार आहोत. तर बघा, 1857 स्वातंत्र्य युद्धाचे परिणाम आपल्याला स्क्रीनवरती दिसत असतील. त्या प्रत्येक मुद्द्यांचा आपण सविस्तर अशा पद्धतीने आढावा घेऊया. यामधला पहिला मुद्दा म्हणजे राष्ट्रीय भावनेचा उदय. बघा, या स्वातंत्र्य युद्धानंतर प्रादेशिक भावनेचा अस्त झालेला आहे आणि राष्ट्रीय भावनेचा उदय झालेला आहे. बघा, राज्यनिष्ठेपेक्षा राष्ट्रनिष्ठा ही मोठी असते, राजनिष्ठेपेक्षा देशप्रेम हे अधिक उच्च दर्जाचं असतं, हे अधिक सरस असतं, याची जाणीव भारतीयांना या लढ्याच्या माध्यमातून प्रथमता झालेली आहे. मला वाटतं ही अत्यंत महत्त्वाची अशा स्वरूपाची गोष्ट आहे. एखाद्या राजाच्या प्रतिनिष्ठा बाळगण्यापेक्षा एखाद्या प्रांतापुरत्या भावना जपण्यापेक्षा हा संबंध भारत माझा आहे आणि मी भारताचा आहे, या माझ्या देशावरती ब्रिटिशांनी आपली आधी सत्ता प्रस्थापित केलेली आहे आणि मला माझ्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी योगदान द्यायचं आहे, त्यासाठी आपण सर्वांनी एक झालं पाहिजे. एकजुटीच्या माध्यमातून आपण ब्रिटिशांशी लढा देऊ शकतो, त्याशिवाय गत्यंतर नाही, ही सगळ्यात मोठी जाणीव या लढ्याच्या माध्यमामुळं भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि याच भावनेतून राष्ट्रीय भावनेचा उदय झालेला आहे. तर या पद्धतीनं अपयश जरी या लढ्यामध्ये भारतीयांना आलेलं असलं तरी या लढ्याचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे या लढ्याच्या माध्यमातून भारतामध्ये राष्ट्रीय भावनेचा उदय हा झालेला आहे. यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जो असंतोष होता त्या असंतोषाचा विस्फोट म्हणजे 1857 हा स्वातंत्र्य लढा आहे. हे इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीने ओळखलेलं होतं आणि त्यामुळं भारतीयांना, भारतातील विविध संस्थानिकांना,
तिथल्या प्रजाजनांना आश्वस्त करण्यासाठी व्हिक्टोरिया राणीनं एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला. 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद या ठिकाणी दरबार भरवून भारताचा व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा हा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला. हा जाहीरनामा काय आहे? या जाहीरनाम्यामध्ये तमाम भारतीयांना आश्वासित करण्याचा प्रयत्न व्हिक्टोरिया राणीने केलेला आहे. या जाहीरनाम्यामध्ये राणी असं म्हणते की धर्म, जात, पंथ, वर्ण, लिंग या आधारावरती भारतीयांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. भारतीयांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या दिल्या जातील. संस्थानिकांचे यानंतर संस्थानिक खालसा केले जाणार नाहीत. संस्थानिकांचा योग्य तो मान मर्दाब हा ब्रिटिशांकडून राखला जाईल. धार्मिक बाबतीमध्ये ब्रिटिश सरकार यापुढे कोणताही हस्तक्षेप करणार नाही अशा स्वरूपाचं आश्वासन या ठिकाणी राणीनं भारतीय प्रजेला दिलेलं आहे. आणि तमाम भारतीय ही आमची प्रजा आहे आणि त्यांच्या लोककल्याणासाठी आम्ही कारभार करणार आहोत अशा स्वरूपाची ही आश्वासनं होती. या आश्वासनाच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या मनातील भारतीयांच्या ज्या उग्र अशा स्वरूपाच्या भावना आहेत त्या कमी करण्याचा प्रयत्न व्हिक्टोरिया राणीने केलेला आहे. बघा, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बरखास्त झालेली आहे आणि इंग्लंडच्या पार्लमेंटचं प्रत्यक्ष नियंत्रण भारतावरती प्रस्थापित झालेलं आहे असंही या जाहीरनाम्यामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. तर 1857 स्वातंत्र्य युद्धाचा परिणाम म्हणून भारतीयांना आश्वासित करण्यासाठी राणीनं तिचा प्रसिद्ध अशा स्वरूपाचा हा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता. बघा, यानंतरचा तिसरा मुद्दा म्हणजे नवे मार्ग शोधण्याची गरज भारतीयांना वाटू लागलेली आहे. बघा, 1857 स्वातंत्र्य युद्धाचं नेतृत्व संस्थानिकांनी, राजे रजवाड्यांनी, जहागीरदारांनी केलेलं आहे आणि या लढ्यामध्ये सरते शेवटी भारतीयांच्या पदरी हे अपयश आलेलं आहे. हा लढा सशस्त्र स्वरूपाचा होता. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सशस्त्र अशा स्वरूपाचा लढा देऊन भारतीयांच्या पदरामध्ये अपयश पडलेलं होतं. त्यामुळं सशस्त्र लढ्याची मर्यादा भारतीयांच्या लक्षामध्ये आलेली होती आणि त्यामुळं यानंतर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी आपल्याला नवीन आयुधाची आवश्यकता आहे, नवीन मार्गाची आवश्यकता आहे. तो आपण शोधला पाहिजे आणि त्याचा अवलंब केला पाहिजे याची जाणीव या लढ्याच्या माध्यमातून भारतीयांना झालेली आहे. यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ब्रिटिशांनी यानंतर भारतावरती राज्य करण्यासाठी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करायला सुरुवात केलेली आहे. बघा, भारतीयांमध्ये धर्म, जात, लिंग, वर्ण, प्रदेश या बाबतीवरून, म्हणजे या बाबतीमध्ये विविधता आहे आमच्या इकडं, या बाबतीमध्ये विविधता असल्यामुळं मतभेद होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर असते आणि याच संधीचा फायदा ब्रिटिशांनी उचललेला आहे. बघा, 1857 या स्वातंत्र्य लढ्यामध्ये
हिंदू आणि मुस्लिमांनी एकजुटीचं प्रदर्शन केलेलं आहे. एकोप्याच्या भावनेनं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये अत्यंत निखाराची झुंज त्यांनी दिलेली आहे. आणि आपल्याला जर भारतावरती राज्य करायचं असेल तर प्रजाजनामध्ये एकजूट असून चालणार नाही, त्यांच्यामध्ये भेद असले पाहिजेत हे ब्रिटिशांनी ओळखलेलं होतं. आणि त्यामुळं धर्म, जात, वर्ण या प्रदेश या बाबतीत या घटकांच्या माध्यमातून भेदनीतीचा वापर करून भारतीयांच्या बाबतीमध्ये फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब त्यांनी केलेला आहे. बघा, 1857 या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मुस्लिमांनी अत्यंत प्रकर्षाने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा दिलेला आहे असं ब्रिटिशांना वाटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी 1870 ब्रिटिशांनी मुस्लिमांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि स्वातंत्र्य लढा जसा गतिमान होऊ लागलेला आहे हे त्यांच्या लक्षामध्ये आल्यानंतर धूर्त इंग्रजांनी मुस्लिमांना अधिक जवळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतावरती राज्य करायचं असेल तर फोडा आणि झोडा या नीतीचा आपण अवलंब केला पाहिजे. डिवाइड अँड रूल पॉलिसीचा अवलंब करूनच आपण भारतावरती राज्य करू शकतो, आपली हुकूमत गाजवू शकतो असं ब्रिटिशांना वाटू लागलेलं आहे. आणि त्यामुळं फोडा आणि राज्य करा या नीतीचा 1857 स्वातंत्र्य लढ्याच्या नंतर ब्रिटिशांनी प्रभावीपणे वापर केलेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. तर अशा पद्धतीनं 1857 उठावाचे दूरगामी अशा स्वरूपाचे परिणाम झालेले आहेत. भारतीयांच्या पदरी अपयश जरी आलेलं असलं तरी नंतरच्या कालखंडामध्ये जो स्वातंत्र्य लढा उभा केला गेलेला आहे, उभा टाकलेला आहे, तर त्याची पार्श्वभूमी तयार करण्यामध्ये या लढ्याचं योगदान, या लढ्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम ज्या एकजुटीनं लढले तशाच पद्धतीनं एकजुटीची आवश्यकता आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये दाखवावी लागेल. आपण अधिक एकोप्यानं हा लढा गतिमान केला पाहिजे ही भावना भारतीयांच्या मनामध्ये प्रबळ झालेली आहे. मला वाटतं हा 1857 स्वातंत्र्य युद्धाचा सर्वात प्रभावशाली अशा स्वरूपाचा मुद्दा आहे.